या यूट्यूब तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. आज आपण महाडमध्ये आलेलो आहोत, जिथे 22 जुलैच्या सकाळपासून जी पाणी भरायला सुरुवात झाली आणि तिथली जी भयानक परिस्थिती आज आपण बघतोय की विविध संस्था सगळे राजकीय पक्ष, त्यानंतर NGO असतील, त्यानंतर जे काही वैयक्तिकही येऊन या महाडमध्ये, महाड परिसर असेल, चिपळूण असेल, अशा ठिकाणी खरं तर डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना 10-10, 12-12, 15-15 फूट पाणी या भागामध्ये साचल्यामुळे बरीचशी जीवितहानी झाली, बरेचशा प्राणी वाहून गेले असतील. तर अशा वेळेस असं म्हणतात की एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. आणि आम्ही रसायनी परिसरातून या बालाजी ग्रुप, या आमचे बालाजी ग्रुप या ठिकाणी आहे, त्यानंतर आमच्या फोर्टीप्लसचे काही सदस्य आमच्या समवेत आहेत. आणि आज आपण महाडमध्ये आलेलो, तिथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण या भागामध्ये आलेलो आहोत. आज रसायनीमध्येच, रसायनीच्या जवळ कर्जत तालुक्यातील आमचे कडू परिवार या महाडमध्ये जे 2-2.5 वर्षापूर्वी राहत आहेत, तर आपण त्यांच्याशी थोड्या वेळात चर्चा करणार आहोत. या पुरामध्ये कशा पद्धतीने जे खाली राहणारे जे छोटी छोटी घरं आहेत, त्यांची कशा पद्धतीने त्यांना वाचवलं गेलं, किंवा त्यांचं किती नुकसान झालं, आणि कशा पद्धतीने हे 2 दिवसांनी जे पाणी पूर्ण महाडमध्ये भरलं होतं चिपळूणमध्ये, तर कशा पद्धतीने जी परिस्थिती होती हे आपण जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय? ज्यावेळेस बाळा ज्यावेळेस इथे पाणी महाडमध्ये भरलं होतं, त्यावेळेस तुम्ही काय बघू शकता? म्हणजे खालची जी घरं आहेत ती पूर्ण पाण्यामध्ये बुडालेली होती. मग तू किंवा तुझ्या पप्पानी, मम्मीने वगैरे कशा पद्धतीने त्या लोकांना मदत केली? त्यावेळेस भीती वगैरे असं वाटली का तुला? तू वरती होता, पण खालचे तुझे मित्र वगैरे काही जी लोक आहेत ते भीती वगैरे असं तुला वाटले का? नक्कीच. या चिमुकल्याला पण, या चिमुकल्याने पण अनुभव घेतला, आणि यांच्या सगळे ज्या साईदीपची सोसायटी आहे, त्यांनी बरेचसे जे खाली राहणारी मंडळी आहेत त्यांना वरती साडीच्या द्वारे किंवा दोरीच्या साह्याने बऱ्याचशा लोकांना वरती आणून त्यांनी प्राण वाचवले. महाड शहरामध्ये कोटेश्वरी तळी या भागामध्ये आम्ही रसायनीवरून या ठिकाणी आलेलो आहोत. बरेचसे या ठिकाणी दिसतंय की लोकांची पूर्ण म्हणजे 12-15 फुटांपर्यंत पाणी आल्यामुळे बरेचसे मालमत्तेचं नुकसान, जीवितहानी झालेली आहे, आणि गोरगरीब अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी अश्रू यावे अशी परिस्थिती आज या महाडची आहे. आपण फक्त TV वर बघत होतो, परंतु आज या ठिकाणी येऊन आम्ही स्वतः पाहत आहोत. आणि आमच्या समवेत आमचे जे पोसरी लाडुली येथे राहणारे दीपक कडू आज 2-3 वर्षापासून महाडमध्ये आहेत, साईदीप सोसायटीमध्ये, आणि त्यांच्या सहभागीवरती दीप्ती कडू आमच्या समवेत आहेत. तर त्यांनीही हा अनुभव घेतलेला आहे. त्यांची जे खालची जी घरं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती, आणि तिथल्या रहिवाशांना वगैरे त्यांनी कशा पद्धतीने मदत केली. आपण, मी मागाशीच म्हणालो की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, आणि सामाजिक बांधिलकी आज त्यांच्यावर मिळाली, म्हणजे आपल्यावरही येऊ शकते. आणि कशा पद्धतीने त्या लोकांनी या सगळ्या मंडळींनी मदत केली हे आपण त्या दीप्ती कडू यांच्याकडनं ऐकूया. पहिल्यांदा 22 तारखेला सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे जसं पाणी येतं महाडमध्ये, तसे याला सुरुवात झाली. हळूहळू पाण्याची पातळी वाढत गेली, दरवर्षीप्रमाणे जेवढं पाणी येतं तेवढं पाणी आलं, त्यानंतर मग ते कमी कमी होत चाललं होतं, उतरायला लागलं पाणी. उतरायला लागल्यानंतर लोकांना वाटलं की ठीक आहे, आता दरवर्षी जेवढं पाणी येतं तेवढं झालं, साफसफाई वगैरे करून घेऊ. लोकांनी साफसफाई वगैरे करायला पण सुरुवात केली. त्यानंतर लक्षात आलं की नाही, अजून पुन्हा पाणी वाढत चाललं आहे हळूहळू. तसं पाणी वाढायला सुरुवात झाली, लोक सगळे थांबले, ठीक आहे वाढेल, अजून किती वाढणार वाढून. पण त्यानंतर रात्र जवळजवळ 10-10:30 सुमारास प्रचंड पाणी वाढायला सुरुवात झाली. मग लोकांची मग धावपळ वगैरे सुरुवात झाली,
काही काही लोक मग कौलं वगैरे फोडायला लागली, कौलं फोडून वरती कौलावर येऊन बसायला लागली. बाजूला आमची बिल्डिंगच आहे साईदीप रेसिडेन्सी म्हणून, आणि या सगळ्या बिल्डिंगमधले आमचे रहिवाशी वगैरे आहेत, त्यांच्या पण लक्षात आलं की नाही काहीतरी करून आपल्याला जे काही खाली लोक आहेत ओरडत आहेत की वाचवा वाचवा, त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग आमच्याच बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअर मध्ये जे रूम आहे तिथले ती ग्रील कापली, त्या जे सगळे कुटुंब होती त्यांना मध्ये फळी टाकून वगैरे त्यांना अलगद, त्यामध्ये अगदी लेडीज होत्या, म्हातारा वयस्कर सगळ्या बायका होत्या, त्यांना अलगद या साईडला घेतली. दुसऱ्या साईडला पण घरामध्ये काही लोक अडकली होती, तिथे मग ते एनडीआरएफचे जवान होते, त्यांनी बोट आणली आणि त्या लोकांचे पण प्राण वाचले. करत होत्या दीप्ती दीपक कडू, ज्या कर्जत तालुक्यातील पोसरी लाडिवली या गावातील सुनबाई आज 3 वर्षापासून महाडमध्ये राहत आहेत, आणि खरंच भयानक परिस्थिती होती 22 आणि 23 तारखेची महाडमध्ये, आणि प्रत्येकाने एकमेकाला मदत केलेली आहे. आपण तर उशिरा आलो, परंतु त्यावेळेची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला सगळ्यांनी एकमेकांना मदत करून प्रत्येकाचे प्राण या ठिकाणी वाचवले. आज महाडमधील जे जीवन आहे जनजीवन ते पूर्वपदावर हळूहळू येत चाललेलं आहे. सगळा चिखल वगैरे आपण बघितलेला आहे, सगळ्यांच्या पूर्ण घरामध्ये चिखल भरलेला आहे. तर बरेचसे आपल्या आता रासायनिक परिषदेतून आपण बघितलं तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, जे आपले एन जी ओ आहेत, असे आपल्या या छोट्याशा परिषदेतून बरीचशी मदत या महाडकडे आता आपण बघतोय. मुंबई असो महाराष्ट्रातून मदत या शिवरायांचा करत हा रायगड आहे, आणि या रायगडमधल्या या महाडच्या जनतेला चिपळूणच्या जनतेला मदत करण्यासाठी बऱ्याचशा संघटना पुढे आलेल्या आहेत. तर अशा वेळेस आपल्यापर्यंत या महाडमध्ये आत्तापर्यंत म्हणजे हे जी खालची तुमच्या जवळची घरं वगैरे त्यांना सरकारी मदत वगैरे कशा पद्धतीने झाली का? सरकारी मदत पण येत आहे, आणि आपले जे सेवाभावीची काही संस्था आहेत त्यांच्याकडून भरपूर प्रकारे मदत केली जाते, घरोघरी जाऊन त्यांना मदत दिली जाते. त्यामुळे लोकांना म्हणजे तेवढा एक आधार मिळतो की फुल ना फुलाची पाकळी त्या लोकांपर्यंत पोचली जाते, तर ते आहे समाधानी आहे. साईदीप सोसायटीचे जे प्रेसिडेंट अध्यक्ष बारीक साहेब आपल्या समोर या ठिकाणी आहेत, आज योगायोगाने ते या ठिकाणी आहेत, आणि या साईदीप सोसायटीच्या थोड्याच म्हणजे अंगणातच त्यांच्या जवळजवळ 15-20 घरं छोटी छोटी आहेत, आणि त्यांनी तो थरार आणि त्यांनी तो अनुभव 22-23 तारखेचा जो अनुभव त्यांनी बघितला आणि कशा पद्धतीने मला वाटतं ग्रील वगैरे तोडून ते सांगतीलच आपल्याला की बऱ्याचशा लोकांचे प्राण त्यांनी वाचवले, त्यांना आधार दिला. तर आपण त्या अध्यक्षांना विचारलं की काय परिस्थिती होती 22 तारखेची 15-20 लोक काही लोक सोपं अंदर लिहा माझी संवाद चाल फर्स्ट पहिल्या मला पाणी पाण्यानंतर बाजूची लोक आरडाओरड करायला लागली, वाचवा आम्हाला वाचवा. त्यामुळे जवळजवळ मला वाटतं 12-13 लोक असणार एका ह्याच्यामध्ये, मग काय करायचं सगळ्यांना विचार पडला. मग आम्ही लोकांनी बाडी म्हणून आहेत त्यांच्या ग्रील आहेत ते कटिंग केलं आणि मग रस्त्या टाकल्या त्यांच्या ग्रीलला रस्ती आली, यांच्याकडला अशा 2 रस्त्या टाकून म्हणजे एक बाकडा टाकलेला, आणि त्याच्यावरून हळूहळू वयस्कर लेडीज होत्या हळूहळू त्या आतमध्ये घेतल्या आणि शेजारी पण अडकलेले होते. मग ते आमचा एक बोट होती ओळखीचा होता, त्याला फोन केला तो आला बोट घेऊन, आणि मग त्या तिथल्या लोकांना एक 7-8 लोक होते ते बोटीमध्ये घेऊन गेले. फार बिकट परिस्थिती होती आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्याच्या 4 रूममधचे सामान आम्ही वरती घेतलं, म्हणजे पहिल्या माळ्यावरही पाणी आलं होतं, असं कधी पाणी आलेलं नाही, फर्स्ट टाईम पाणी आलं. एवढ्या किती वर्षांमध्ये हे जवळ आत्ता मला माझं वय 72 आहे आणि मी इथला स्थायिक आहे वाशिमच्या बाजूला, की लहानपणापासून मी असं पाणी पाहिजे. प्रभाकर पवार, प्रभाकर पवार आपल्या समवेत आहेत, त्यांनी सांगितलं त्यांचं वय आता 72 आहे आणि या 100 वर्षामध्ये सांगतायत की इतकं पाणी आलं नाही या महाड शहरामध्ये किंवा चिपळूण शहरामध्ये. पाणी येतं परंतु एक फोट अशा पद्धतीने पाणी यायचं, परंतु 22 आणि 23 तारीख ही भयानक होती या महाड शहरासाठी आणि महाडच्या आजूबाजूचा परिसर, खेडेगावातील बऱ्याचशा नागरिकांचे बरेचसे हाल झालेले आहेत. खरं तर आपण आज सेवाभावी संस्था येत आहेत,
भरपूर मदत इकडून तिकडून येतात, पण त्या दिवशी 22 आणि 23 तारखेला सगळ्यांनी आपल्या जवळचे म्हणजे इथल्याच लोकांनी एकमेकांना आधार दिला, एकमेकांचे प्राण वाचवले, तर त्या सगळ्यांना आपण धन्यवाद देऊया आणि ही परिस्थिती नक्कीच चांगली होईल। महाराष्ट्र रायगड पूर्ण जी जनता आहे ती आपल्या पाठीशी आहे आणि नक्कीच महाडवासियांसाठी एक चांगला दिवस थोडक्यात उगवायल असे आपण तुम्हाला सगळं असे आपण वाढवूया। आपल्या समवेत आहे महाड एमआयडीसीचे मुख्य अधिकारी संदेश भागवकर आपल्या समवेत आहेत आणि त्यांनी हा 22-23 तारखेला जो महाडमधले या ठिकाणी आपण महाड म्हटलं तर ऐतिहासिक शहर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 तळ्याला स्पर्श केला तो 14 तळ्याला असलेलं हे ऐतिहासिक महाड शहर आणि इतकं मोठं 22-23 तारखेला जे पूर्ण पाणी 10-15 फूट जे पाणी भरलं महाड शहरामध्ये आणि एकच हाहाकार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, चिपळूणही पूर्ण बुडाला होता आणि कोकण जो कोकण पूर्ण महाराष्ट्राला सांभाळतो तो 22-23 तारखेला पाण्यामध्ये बुडाल्यामुळे जी परिस्थिती महाडमध्ये उद्भवली होती त्याचा एक अनुभव ते या ठिकाणी सांगा। 22 तारखेला जो पूर आला त्या पुरानंतर एकच हाहाकार म्हणला, कारण का 100 वर्षामध्ये जेवढं पाणी नव्हतं आलं तेवढं पाणी आत्ता ह्या वेळेला आलं। माझ्या बिल्डिंगच्या शेजारी एक जुनं घर होतं, त्या घरामध्ये जवळजवळ 10-12 फूट पाणी गेल्यानंतर तिथल्या लोकांनी आम्हाला वाचवा वाचवा म्हणून हे केली, मदतीची याचना केली, पण पाण्याचा फ्लो एवढा होता की आम्ही काही करू शकलो नाही। अखेर त्यांनी त्यांच्या घराचा पत्रा तोडून बाहेर आले आणि बाहेरच्या शेडवर जवळजवळ रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बसून त्यांनी काढलं आणि आम्ही मदतीसाठी NDRF महाड पुणा यांच्याजवळ कंटिन्यू कम्युनिकेशनमध्ये होतो, पण NDRFच्या टीम महाडमध्ये पोचू शकल्या नाही, कारण का टोलजवळ जे पाणी भरलं होतं त्यामुळे त्या टीम येऊ शकल्या नाहीत। एकच टीम महाडमध्ये कार्यरत होती। मागावर साहेब आपण म्हणाला NDRF टीम उशिरा म्हणजे पोहोचल्या, परंतु आपण मागाशी उल्लेख केला ज्या बोटी वगैरे ज्यांनी वाचवलं मग त्या ते कुठले होते? ते एकतर महाड म्युन्सिपॅलिटीच्या होत्या आणि जे लोकल रेस्क्यूवाले होते त्यांनी खूप मदत केली महाडकरता, कारण NDRF पोहोचू शकले नाही। आम्ही हेलिकॉप्टरची सुद्धा याचना केली होती की आम्हाला हेलिकॉप्टर द्या म्हणजे त्या 6 जणांना वाचवता येईल, पण तेही होऊ शकलं नाही। हेलिकॉप्टर आलं पण ते 6:30 आलं, तोपर्यंत पाणी ओसरल्यानंतर ती माणसं आम्ही खाली उतरवली। फार भयान परिस्थिती होती, त्याच्यानंतरचं जे पिक्चर आहे महाडचं फार भयान आहे। नक्कीच अंगावर काटा शहारी येणारी परिस्थिती महाड शहराची पूर्ण झालेली आहे, आजूबाजूचे खेडी बरीचशी पाण्यामध्ये बुडालेली आहेत। आता आम्ही कोटेश्वरी तळी या भागामध्ये आहोत, अजूनही आम्ही बरीचशी जी आजूबाजूची जी खेडेगाव आहेत तिथे पोहोचणार आहोत, परिस्थिती काय आहे। आता मात्र पूर्ण महाराष्ट्र यांच्या पाठीशी आहे, सरकार आहे, तिथली जे नेते मंडळी आहेत, सगळ्या पक्षाची मंडळी NGO आहेत, चांगला प्रयत्न करत आहेत, मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर नक्कीच पूर्ण पूर्वपदावर महाडची जी परिस्थिती आहे ती नक्कीच सुधारणा होईल असे आपण पांडुरंगाच्या त्यांनी प्रार्थना करूया। गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करूया, धन्यवाद। पुन्हा एकदा आपण ज्या साईदेव सोसायटी महाडमधल्या त्या बारी वहिनी आपल्या समोर या ठिकाणी आहेत आणि ज्या फर्स्ट फ्लोअरवर आपण बांधवले 2 फूट पाणी फर्स्ट फ्लोअरवर पण आलो त्यांच्याकडे आणि ज्या बारी जिसरी 22 तारीख जो बाढ आहे तो यहाँ पे जो आपके अध्यक्ष है सोसाइटी के और आपके नीचे जो 10-15 छोटे छोटे मकान है तो किस तरह से इन लोगों को बचाया गया? हमारा केले की तोड़ थी, 10-15 लोगों को उसको केले तोड़ के उन लोगों को निकल पट्टा बांधा है रस्सी से निकाला उसमें से। कितना कितने आदमी थे? 10-20 लोग और उस टाइम में ऐसा आपका जो खिड़की था वो तोड़ दिया ग्रिल तोड़ के उन लोगों को साड़ी वो रस्सी भी से बांध रस्सी सब बांध के अगर आप लोग उनको सपोर्ट नहीं करते तो उनका हाल कैसे होते थे? वो नहीं बच पाते थे, इसके लिए गैलरी तोड़ दिए उनको निकाले। हाँ बच्चा हमको रक्षा करो से बोले तो जोर जोर से आवाज दिया और बोर्ड को भी 4-5 बोर्ड बुलाया और उधर से वो बोर्ड निकाला और हम लोग घर से 10-20 लोग निकाले। मतलब जो नगर पालिका के जो वोट थे और जो लोग थे उन लोगों के उस टाइम में
उनको सपोर्ट किए, मदद किया, इसलिए वो लोग बच पाए। आप लोगों ने उनको सपोर्ट किया, आपको हमारे चैनल की तरफ से हम धन्यवाद देते हैं आपको कि आपने आपका दिल तोड़ा। नहीं तो बहुत से ऐसे लोग होते हैं कि आपको ना हम लोग ऊपर है, वो लोग नीचे है, अपना तो कुछ होता नहीं, तो आपने चुपचाप तमाशा नहीं बोले। नहीं नहीं तमाशा नहीं, सबको बचा है, कोर्ट को भी बुलाया, जोर जोर से आवाज आया, जोर जोर से हमको बचा, मुझे बहुत पानी आया था, उन लोगों को बहुत ये कर रहा था, तो कोर्ट को बुलाया था, हमारे साथ गलरी तोड़ के उन लोगों को भी बचाया। ऐसा कहते हैं कि बुरे वक्त में जो काम में आता है वही अच्छा दोस्त होता है, और आपने एक अच्छा काम किया, और हमें आपको दुआ देते हैं कि ऐसे ही अच्छे काम आप करते रहे, और जनता को आप हेल्प किया आप लोगों ने, तो हमारे वजह से हमारे तरफ से आपको हम धन्यवाद देते हैं। या फिर हमारा जो सेठ है आपके ऊपर जहाँ जाना है, विचार किया कि 22-23 तारीख की भयानक परिस्थिति कैसी होगी। भयानकच होती, या आधीपाधी पहिलं पाणी भरलेलं रात्री ते उतरलं, ते परत सकाळी आलो, त्यापासून सगळ्यांची धावपळ सुरू होती, ते माझी खाली किरण ती किरण पूर्ण पाण्याखाली गेली, आणि घर पे दो घर घर पर ढोपर पर पाणी पडलं फर्स्ट फ्लोरला। या होत्या सेठ ज्यांच्या फर्स्ट फ्लोरला पण पाणी आलं होतं, त्यानंतर घाबरले होते की तुम्ही आता काय होणार होतं। नाही आता घाबरले नाही, मला माहिती आहे पहिल्यापासून सवय होती, तर पाणी येतं भरतं, तेव्हा 5 साली आमचं तेव्हा जुनं घर होतं, तेव्हा पण आम्ही सगळ्यांना वाचवली घर तेव्हा। म्हणजे इतकं पाणी वगैरे भरलं 12 फूट 15 फूट तरीही रायगडची ही जनता आहे, महाराष्ट्राची जी जनता आहे, कणकर आहे, शिवाजी महाराजांच्या या रायगडमधली ही जनता आहे, आणि त्यांच्या पाठीशी आज पूर्ण महाराष्ट्र आहे, तर नक्कीच या सगळ्यांना मदतीचा हात मिळेल, आणि पूर्ण एकदम आड पूर्वपदावर येईल अशी आपण अपेक्षा बाळगूया। जय सद्गुरू। आज खरं तर माडमध्ये 22 आणि 23 तारीख महाडकरांसाठी थोडीशी भयानक परिस्थिती होती। 22 तारखेला अगोदर असं वाटलं त्यांना की थोडं पाणी आलं आहे, नंतर असं झालं की 23 तारखेला त्याच्यापेक्षाही जिथे 5-6 फूट होतं तिथे 10-12-15 फुटापर्यंत पाणी या माड शहरामध्ये आल्यामुळे हे जे यादव परिवार या ठिकाणी आहे आणि त्यांचे सगळे शेजारी सगळे कुटुंबीय आहेत, तर त्या दिवशी खरं हे छोटी छोटी जी घरं होती आणि आपण इथे 15 फूट पाणी आलं आणि हे तर माझ्याकडे 7 किंवा 8 फूट तुमचे या ठिकाणी छत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला या बाकीचे नागरिक आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही इथून या घरातून बाहेर पडतात? ॲक्च्युली दुपारचं पाणी खालपर्यंत होतं, म्हणजे 7-8 फूट होतं, वरती काही जात नाही, आमचं डबल घर आहे, आणि मग हळूहळू कमी झालं आणि एकाएकी वाढलं म्हणजे ते स्पीडने वाढलं गेलं, म्हणजे 15 फूट जवळजवळ पाणी झालं, वरती सगळं तसंच होतं, आणि मग बाहेर का निघायला मार्ग नव्हता आम्हाला, मग म्हटलं आता काय करायचं, मग बाजूचे आमचे काका आहेत सासरे, ते बोलले आपण आता बाहेर जाऊ, मग मुलगा माझा आहे प्रतीक यादव म्हणून, तो त्याला फक्त मी म्हटली बाकी आपल्याला काही वाचवायचं नाही, जीव वाचवायचं, जीव हा महत्त्वाचा आहे, मग मी म्हटली फक्त बोट कर, नामस्मरणात राहा असं मी त्याला सांगितलं, बाकी काही आम्ही उचललं नाही, आणि तो एक तास जवळजवळ ओरडत होता बोट बोट म्हणून, मग मागच्या बिल्डिंगमधले साई रेसिडेंटमध्ये त्यांनी पण खूप आम्हाला म्हणजे हेल्प केली की ग्रील वगैरे तोडला, पण आमची बोट तिथे जात नव्हती, मग त्यांनी आम्हाला तिथे साईडला एक बांधकाम चालू आहे महावीरवाल्यांचं सर्वांच्या इथे, मग त्यांनी तिथे आम्हाला सुखरूप सोडलं, आणि तिथे जे बाह्य काम करत होते त्यांनी आम्हाला पण म्हणजे आधीचं हे दिलं, लाकडं जाळायला दिली, कारण आम्ही खूप भिजलेलो घाबरलेलो, अंगावर कपडे नव्हते ओल्या कपड्यानं, मग त्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली, अक्षरशः म्हणजे थंडीमध्ये कुडकुडत होते, आणि अशा वेळेस तुम्हाला साईदीप सोसायटीने भरपूर मदत केली, ग्रील वगैरे तोडून त्यांनी तुम्हाला त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने वरतीवर घेतले गेले, आणि आपण म्हणालात की नामस्मरण करत राहा, मुलांना वगैरे सांगितलं, तर नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती कशामध्ये नाही आहे, आणि अशा पद्धतीने जसं आपण पंढरपूरला गेल्यानंतर म्हणायचे तुकाराम महाराज वगैरे की देवा अलीकडे ये मला पलीकडे ने नदी भरली चंद्रभागा, अशी महाडमध्ये चंद्रभागा भरली होती, परंतु त्यातूनही आपण नक्कीच पांडुरंग आपल्या पाठीशी आहे, आपण गणपती बाप्पाकडे पण प्रार्थना करूया की यापुढे असं संकट पुन्हा येऊ नको, कारण 1-1.5 वर्ष अगोदर आम्ही कोरोनाच्या महामारीमध्ये अडकलेलो आहोत, आणि त्यांनी खूप साथ दिली, आणि त्यांच्या आज्ञे सुखरूप त्यांच्या सामर्थ्याने आम्ही सगळे महाडकर सुखरूप आहोत, कोणालाही असं म्हणजे काही
जीवितहानी अशी झालेली नाहीये, ते गेलं म्हणजे वस्तू गेल्या पण जीव जगला ना, जीव जगला तिथे सगळं काही मिळू शकतं हेच आम्ही ध्येय दिलं आणि जीवाला वाचवलं सगळ्यांना. आमच्या बाजूच्या काकी आहे, त्यांना सांगितलं पत्रा फोडा, काही घेऊ नका, पत्रा फोडून सुखरूप बाहेर त्यांना काढलं आणि आम्ही सगळे गोठणी बाहेर निघालो. अंगावर आमच्या शहरे येत आहेत, तुम्ही अनुभवले. आम्ही फक्त आता आज सगळं ठीकठाक झाल्यावर या ठिकाणी आलेलो आहोत एक हात मदतीचा म्हणून. परंतु असं संकट पुन्हा येऊ नये असं पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पाजी चरणी प्रार्थना करू. इथे आमच्या त्यांचे शेजारी आहेत, त्यांच्याही थोड्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने त्या दिवस तो दिवस कसा होता बावीस आणि तेवीसचा. आमची मुलं बिलं घरात रडत होती जाम, आणि आम्हाला फळ्या बांधून त्या साई बिल्डिंगमध्ये दिली. पाण्यातून अशा पाण्या बांधून ब्रिज तोडून यांना घरातून केली. आम्ही असं वरती वरती गेलो असं, यांना कौलातून काढली, त्यांना कौलातून साड्या बांधून त्यांना. लगेच माळकरांसाठी बरीचशी मदत आता सगळ्या देश महाराष्ट्रातून देशातून मदत आता येत आहे. परंतु ज्या दिवशी खरी गरज होती असं म्हणतात की वेळेला उपयोगी पडेल तो खरा मित्र. आणि सगळ्यांनी माळकरांनी एकमेकाला साथ दिली, एकमेकांचे जीव वाचवले, त्या सगळ्यांना आपण एकट्यामध्ये 10 वाजेपर्यंत पाणी आहे आमच्या पोरांच्या काढली, साड्या बांधल्या, साड्या कौलातून कौलातून काढल्या. नक्कीच ज्यांनी ज्यांनी या सगळ्यांना जीव वाचवण्यासाठी प्राण वाचवण्यासाठी मदत केली त्यांना आपण सगळ्यांना धन्यवाद देऊयात. आणि पुन्हा एकदा हे संकट दूर होऊन आपण पुन्हा एकदा जे आपलं जीवन येतं समृद्ध व्हावं अशी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. कवेत किशोर प्रतीक यादव हे आहेत. तर आता जे ज्यावेळेस पूर वगैरे आला 10-15 फूट पाणी वगैरे आला आणि त्यानंतर पाणी निसरला, आपण सगळे बचावला ईश्वर कृपेने, तर आता नंतर कुठल्या कुठल्या संघटना येत आहेत म्हणजे कशा पद्धतीने साफसफाई वगैरे म्हणजे आता व्यवस्थित सगळी मदत तुम्हाला मिळते का? श्री सद्गुरू कृपेने ज्ञानसंत धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडचे खूप तास इथे आले, त्यांनी रस्ते वगैरे साफ केले, सगळं व्यवस्था त्यांनी आमची बघितली वगैरे आणि साफ वगैरे त्यांनीच केलं सगळं माळ माळमध्ये सगळी साफसफाई सद्गुरू कृपेने सगळं त्यांनीच केली. ओके, आपल्या घरी माझं प्रतिष्ठान सद्गुरूंचं अधिष्ठान आहे आणि बरेचसे जे सेवक आहेत त्यांचे भरपूर आले होते माझ्याकडे. त्यांनी यंत्रणा म्हणजे खूप जेसीबी वगैरे डंपर वगैरे भरपूर पाठवले होते. बाकीचे एन जी ओ काही सामाजिक संस्था आता महाडमध्ये येत आहेत. उभं राहिला जागा नव्हती, एवढं सदस्य आले जेसीबी वगैरे घेऊन त्यांनी म्हणजे उभं राहिला रोडवर जागा. जे आमच्या वस्तू फर्निचर धान्य सगळं आम्ही रोडवर टाकलेलं अक्षरशः, म्हणजे उभं राहिला वासाने उतरा असेल. पण सदस्य जेसीबी नगरपालिका सगळे आले आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि 2 दिवसात ती घाण उचलली गेली, त्याच्यामुळे ते रस्ते क्लिन दिसत. त्यांचे मी खूप आभार मानते. नक्कीच आपण रायगडमध्ये आहोत शिवरायांच्या आणि सगळे धाडसी आहेत आणि पुन्हा एकदा जिद्दीने चिकाटीने आपलं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे. तर पुन्हा एकदा मी आशा बाळगतो की आपण नक्कीच चांगलं जीवन पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रांच्या वाट्याला येऊ अशा आशा बाळगतो. महाप्रलय म्हणजे 12 ते 15 फुटाच्या वरती महाडमध्ये जे पाणी शिरलं आणि अजूनही बघा त्याची
दहा तो आपको दिशा होते आज 12 बजे सुरू है तरी तेजा कपड़ों आप समझते कि तो आज अजु ही घर चिखल के बाहर का दिशा पानी अपन प्रणव विचार है कि कसी परिस्थिति होती 22 आणि 23 तारखेला अपने हा शहरा 23 तारखेला बग क्या 22 आणि 23 तारखेला भरपूर प्रमाण पाऊस आया महाराष्ट्र महापुर आला महाराज पाँच जन आम्मी पत्र को दुसरा बाजूला गलो अशा वेस आजूबाजू नागरिकांनी कि नगरपालिका कि मदद कैसे आदित्य पवार की मदद आई मंडल पवार की भरपूर मदद आई नक्की खरत आप आज हाँ महाड़ मे आहोत आणि ज्यावेळेस 22-23 तारखेला इथे आपण कोणीच नव्हतो आणि त्यांनी एकमेकाला सगळ्यांनी साथ देत तो प्रसंग मात्र निभावून नेला कुठली जीवित आणि महाड शहरामध्ये माझं ते झालेले अजूनपर्यंत त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला येत नाही आणि होऊ नये तर पूर्ण एकदा असं वाटतं की महाडचं हे जीवन पूर्वपदावर येत चाललेलं आहे परंतु अजूनही 12 दिवस झाले आपण बघताय परिस्थिती वाईट आहे तर एक आज मदतीचा जेवढे शक्य होईल महाराष्ट्राच्या जनतेला रायगडच्या जनतेला तेवढी मदत आपण महाडकडून करूया धन्यवाद 2 ऑगस्ट 2016ला ज्या सावित्री पुलावरील इंग्रजांच्या काळातून जो पूल होता त्याच्यामुळे अतिवृष्टीमुळे अतिवृष्टी झाली होती आणि सावित्री नदीवरील जो पूल कोसळला होता आणि मोठी जीवितहानी झाली होती बस ही वाहून गेली होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोक मृत्युमुखी त्याचे ज्यामध्ये पडले होते ती दुर्घटना ताजी असताना त्यानंतर आता हे 22 आणि 23 5 वर्षानंतर पुनः एकदा महाड शहराला पावसाच्या पाण्यामुळे विखा पडला त्यानंतर चिपळूण सारखं मोठं शहर पण पाण्यामध्ये बुडलं 12 ते 15 फूट पाणी आल्यामुळे बरेचसे नागरिकांची मालमत्ता त्यांची बरीचशी जीवितहानी झाली बरेचसे पशु प्राणी त्याच्यामध्ये वाहून गेले आणि असं म्हणजे घरात पाणी आणणारे ही सगळे दृश्य होते आपण फक्त टीव्हीमध्ये पाहत होतो आणि आज प्रत्यक्षात आपण त्यांना भेट देण्यासाठी महाड या ठिकाणी गेलो होतो आजराही चॅनलच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक दिलीप शेठ पारंगे सचिन मुंडे आमचे आदित्य भोईर त्यानंतर आमचे अजय म्हात्रे आमचे बाबा आमचा छोटा दुर्वांकूर आणि कॅमेरामन कांता मुंडे आमच्या समवेत त्यानंतर आम्हाला आमचे बालाजी ग्रुपच्या वतीने सहकार्य करण्यात आलं मदत करण्यात आली त्याचबरोबर आमचे जनता क्रिकेट आणि आमचे 40+ जे आमचा ग्रुप आहे 40-40 जी सगळी मंडळी त्यांच्या वतीने आणि अजूनही आमचे जे मित्रपरिवार आहे त्यांनी आम्हाला इतकी मदत केली की आम्ही आज महाडमध्ये जाऊन आणि तिथे आम्ही त्यांच्या स्वतः डोळ्याने ती परिस्थिती बघितली तर अतिशय हृदयदावक असे या घटना घडलेल्या आहेत आणि आपण पांडुरंगाच्या चरणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया की महाडकरांना आता तर मदत सगळीकडनंच होत आहेत परंतु अजूनही त्यांना स्थिर होण्यासाठी कमीत कमी 1-2 महिने जातील तर या परिस्थितीतून त्यांनी सावरावं अशा आपण गणरायाला प्रार्थना करतो आहे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली तर सगळ्यांना येण्याकरता ज्यांनी ज्यांनी आपल्याला जे सहकार्य केलं काही काही वस्तू दिल्या कोणी पैसे रुपाने दिले कोणी काही जे भेट दिली आणि त्या आज आपण तिथे पोचून आलेलो आहोत आणि या आश्रय चॅनलच्या वतीने आपण तिथे बऱ्याच जणांच्या कसं घडलं काय घडलं हेही आपण बघितलेलं आहे तर आपण आश्रय चॅनलला सबस्क्राईब करा लिंकवर लिंक शेअर करा आणि जर याच्यामध्ये तुम्हाला काही सुधारणा हव्या असतील नवीन नवीन व्हिडिओ बघायचा असतील तर कमेंट्स करा धन्यवाद